महागाव तालुक्यातील धारेगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून दारू हट्ट्यांचा सुळसुळाट झालाय. गावातील तरुण पिढी ही दारूच्या आहारी गेली आहे. गावातील इतरही नागरिक दारू सेवनामुळे आपले जीवन आणि संसार उद्ध्वस्त करून बसले. अनेक वेळा महागाव पोलीस स्टेशनला या ठिकाणी तक्रारी सुद्धा देण्यात आल्या. पोलीस प्रशासनाने अनेकांवर कारवाई देखील केली, पण गावातील दारू भट्ट्या बंद झाल्या नाही. गावामध्ये दारू जास्त पडायला येतं, जास्त त्रास व्हायला आम्हाला. घरच्याचं तर व्हायलाच व्हायला, पण बाहेरच्याचा पण व्हायला. आमच्या दारापाशी येऊन सुद्धा लोक दारू पिऊन शिवाय देतात. ते आम्हाला चांगलं वाटत नसल्यामुळे आम्ही जर त्याला काही म्हणलं ना, आम्ही जर त्याला बोललं ना, आम्हालाच काही वेगळं बोलतात. याचे कारण पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडत आहे. भट्ट्या चालकांवर थातूर मातूर कारवाई केली जाते, पैसे बळकावले जातात, परंतु ठोस अशी कारवाई होत नाही असंच दिसत आहे. शेवटी गावातील महिला बचत गटाने हा त्रास सहन न झाल्याने अखेर महागाव पोलीस स्टेशन गाठून निवेदनाद्वारे कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. आम्ही दारूवाल्याला जर शिवा दिल्या, ते आम्हाला येऊन शिवीगाई करतात, आम्हाला भांडण करतात, मारतात. सकाळीच आमच्या इथं भांडण झाली होती रात्री मीटिंग घेतल्यामुळं, म्हणून महागावला आलो. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही याबाबत कळवलंय. कारवाई न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा थेट इशारा सुद्धा महिलांनी दिलाय. आज रोजी मौजा धारेगावातील महिला मंडळ यांनी त्या गावातील अवैध चालू असणारे दारू बंद करण्याबाबत मागणी पत्र लोकांच्या सहाय्यानुसार दिली आहे. त्यानुसार आम्ही संबंधित लोकांवर दारूचा रेड करून पुढील कारवाई करू. यामध्ये 13 महिला बचत गट, पोलीस पाटील दत्ता इंगळे, तंटामुक्ती अध्यक्ष विलास पिसे यांनी सहभाग नोंदवला. न्यूज 15 मराठीसाठी माया ताई पाईकराव, महागाव, यवतमाळ.